सध्या राजकारण सुरू आहे आधी असे नव्हते जयंत पाटील यांचं वक्तव्य व्यक्तिद्वेषाचे राजकारण फार मोठ्या प्रमाणात सुरू झालं असून विरोध करेल त्याच्यावर अनेक आपत्ती आणली जाते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली तसेच महाराष्ट्रातल्या राजकारणातलं चित्र सुद्धा दुरुस्त सु झालं पाहिजे असं मत देखील जयंत पाटलांनी व्यक्त केला ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते राजकारणातील घसरत चाललेल्या पातळीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त केली व्यक्तिद्वेषाचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि विरोध करेल त्याच्यावर अनेक आपत्ती आणली जात आहे असं चित्र भारतात उभं राहिलं जातं असं पूर्वी नव्हता बरेच मैत्रीचे चांगले संबंध असायचे विरोधात टीका केली तरी दहा मिनिटात एकमेकांच्या गळ्यात गळा घालून फिरणाऱ्या विरोधात देखील महाराष्ट्रात आपण पंचवीस ते तीस वर्षात पाहिलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणातील चित्र दुरुस्त झालं पाहिजे आणि एकमेकांशी चांगले संबंध ठेवणं आवश्यक आहे असे आपल्याला वाटतं असं मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय व्यक्तिद्वेषाचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि विरोध करेल त्याचा त्याच्यावर अनेक आपत्त्या आणल्या जातात येतात असं चित्र आज भारतात हळूहळू उभं राहते असं पूर्वी नव्हतं बरेच मैत्रीचे चांगले संबंध असायचे विरोधात टीका केली तरी दहा मिनिटात एकमेकाच्या गळ्यात गाळ्या घालून फिरणारे विरोधक देखील आपण महाराष्ट्रात मागच्या पंचवीस तीस वर्षात पाहिलेले आहेत त्यामुळं राजकारणातलं हे चित्र दुरुस्त झालं पाहिजे आणि एकमेकाशी चांगले संबंध ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं भाजपच्या प्रदेशात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली